गोबरवाई प्रादेशिक आणि पाणी पुरवठा योजना तयार होऊन 20 वर्षापासून लोकांना पाणी मिळत नाही. गावातील पाणी टाकी ठरत आहे पांढरा हत्ती, दिव्याखाली अंधार. लोकसभा पोटनिवडणुकीपूर्वी लोकार्पण होऊन फक्त 3 महिने मिळाले पाणी. तापमानात होत असलेली वाढ व त्यात पाण्याचे प्रश्न देखील गावागावात बिकट होत आहेत. तुमसर तालुक्यातील राजीव सागर बावनथडी प्रकल्पातून तयार करण्यात आलेल्या पिण्याच्या पाण्याच्या योजनेपासून तब्बल 23 गाव गेल्या 20 वर्षापासून वंचित आहेत. महाराष्ट्र राज्य जीवन प्राधिकरण योजनेमार्फत गोबरवाई या ठिकाणी ग्रामीण पाणी पुरवठा योजनेचा सन 1998 माननीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी 33 कोटीच्या योजनेचा शुभारंभ केला होता. मात्र योजनेचे काम सुरू होऊन 20 वर्षाचा मोठा कालावधी लोटून सुद्धा तुमसर तालुक्यातील त्या 23 गावांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. राजीव सागर बावनथंडी प्रकल्पाला जोडून गोबरवाही, पवनारखारी, गणेशपूर, येदरबुची, सुंदरटोला या परिसरातील इतर आदिवासी बहुल गावांना त्या योजनेतून पाण्याचा पुरवठा केला जाणार होता. 1998 साली माननीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते त्या योजनेचा पाया रचला गेला. मात्र 20 वर्षाचा मोठा कालखंड लोटूनही 23 गाव आजपर्यंत पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहिले आहेत. 33 कोटीची कामे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ग्रामीण पाणी पुरवठा योजनेमार्फत करण्यात आली असून मागील वर्षी लोकसभा पोटनिवडणूक असताना पालकमंत्री बावनकुळे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले होते. मात्र अवघे 3 महिने पाणी देण्यात आले पण आता तीच परिस्थिती आहे. कंत्राटदार व शासनाचे मध्यस्थी यांच्यात आर्थिक व्यवहारात तफावत निर्माण झाल्यामुळे पाणी पुरवठ्याची ती योजना गेल्या 20 वर्षापासून बंद अवस्थेत आहे. तुमसर तालुक्यातील गोबरवाई क्षेत्रातील त्या 23 गावांना योजनेपासून पाणी मिळालेले नसल्याने ग्रामस्थांमध्ये असंतोषाची भावना तीव्र झालेली आहे. ही टाकी 25 वर्षापासून टाकी बनलेली आहे आणि 25 वर्षामध्ये मागे फक्त एक मागच्या वर्षी त्यांनी ट्रायल बेसवर सुरू केलेली होती आणि आम्ही ह्या योजनेचा लोकार्पण सुद्धा केलेला होता. पण त्यांनी 6-6 महिन्यामध्येच पाणी बंद केला. तिला पाणी येत नाही आहे. तुम्ही आता लगेच बघून घ्याल, विहिरी कोरड्या पडल्या आहेत. 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावरून आमच्या गावातील महिला पाणी आणत आहेत. हँडपंपांना पाणी येत नाही आहे. निवेदन सुद्धा दिलं आहे पाणी टंचाई मधून. आज 200 फीट बोर पण मारली आहे पण 200 फीटवर पाणी लागलेलं नाही आहे. शासनाला किंवा प्रशासनाला आमची एकच मागणी आहे की आमची जे जीवन प्राधिकरण आणि पाणी बरोबर मिळत नाही, प्यायचा पाणी नाही आहे इथं. गेल्या वर्षी 1 वर्षापर्यंत काहीतरी म्हणजे नळ येत होते पण आता सुद्धा येत नाही पाणी वगैरे असं प्यायसाठी. तर खूप टंचाई आहे. भांडण वगैरे होतात ना काही बायांना, मी दोन घगरे नेते असे म्हणून भांडण विहिरीवर होतात. आम्ही विहिरीवरून पाणी आणतो प्याच्या. ते मारवाड्यांची विहीर आहे इथं कंपनीमध्ये, तिथून आम्ही गावाबाहेर विहीर आहे तिथून आम्ही पाणी आणतो. समस्या म्हणजे पाण्याची समस्या आहे. म्हणजे ना पाणी 1-1.5 किलोमीटर अंतरावरून पाणी आणते. कधी पाणी नाही राहत तर अर्ध्या रात्री म्हणजे 1-1.5 वाजे रात्री तर दुपारी 2 वाजे पाणी जे आणते. बोरवेललाही पाणी नाही येत. 10 गुंड भरला का पाणी मग दुसरं पाणी येतच नाही. 2-2 तास थांबावं लागते. नळ योजना बनली आहे पण नळाला तर टाकीमध्ये पाणी नाही आहे. फक्त 6 महिने ते तात्पुरतं म्हणून पाणी देण्यात आले होते पण त्यानंतर पाणी देण्यात बंद आहे. गोबरवाही पाणी पुरवठा योजना अंमलात आली मात्र मागील वर्षी लोकसभा पोटनिवडणूक होती त्याकरता पाणी 3 महिने देण्यात आले पण पुन्हा बंद करण्यात आले असल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. विहीर बोरवेलला पाणी येत नाही त्यामुळे गावाशेजारी असलेल्या विहिरीतून गावकऱ्यांना पाणी भरावे लागते. वारंवार पत्रव्यवहार करूनही शासनाने लक्ष दिले नाही तर 23 गावांना भूमिगत पाणी पुरवठा करणाऱ्या वाहिन्या, ठिकठिकाणी नळबांधणी, आलेसूर येथे जलशुद्धीकरण केंद्र, बावनथडी प्रकल्पात योजनेचे नियोजित पंप हाऊस व इतर महत्वाची कामे पूर्णत्वास असून सुद्धा ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याकरता भटकंती करावी लागत आहे. शासनाची ती योजना केवळ पांढरा हत्ती ठरत आहे. यावरून असे दिसून येते की स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी यांच्या उदासीनतेमुळे आज शासनाचा 33 कोटीचा प्लांट धुरखात अवस्थेत पडला असून याला जबाबदार कोण असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जात आहे. महावाईस न्यूज साठी नितीन लिल्लारे, मोहाडी, भंडारा. काही दिवसापूर्वी कोर्टाने निर्णय घेतला की सगळे रेतीघाट हे स्थगित करण्यात यावे. पण भंडारा तुमसर मोहाडी तालुक्यातील जे प्रशासकीय अधिकारी आहेत यांची हे रेती माफियाशी साठगाठ असल्यामुळं यांनी साठा असलेल्या रेतीचा लिलाव केला.
जो 50 ब्रास पेक्षाही कमी आहे आणि यांनी लिलाव केला 423 की 450 ब्रास रेतीचा लिलाव केला. याचा अर्थच हा आहे की या लिलावाच्या चा आळ घेऊन या रेतीचं अवैध उत्खनन चालू राहू द्यायचं याच्या मागचं कारण आहे आणि त्याच्यातून रेती माफियाला फायदा पोहोचवणे. गोवराई ग्रामीण प्रादेशिक नळ योजना 1996 नितीनजी गडकरी यांनी गोवराई इथं या योजनेचं भूमिपूजन केलं होतं आणि त्यांनी म्हटलं होतं की मी 5 वर्षामध्ये या 33 गावांना पाणी देईल म्हणून, पण त्यामधून 10 गावं वगळून त्यांनी 23 गावं या योजनेमध्ये समाविष्ट केले. 2011 बावनथडी प्रोजेक्टचं पाणी थांबवण्यात आलं तेव्हापासून या योजनेला पाणी द्यायला पाहिजे होतं, पण प्रत्यक्षात मात्र त्यांनी या योजनेचा पूर्ण पैसा ठेकेदारावर खर्च केला, खर्च म्हणजे पूर्ण पेमेंट काढून दिलं, पण या योजनेकडे कुणी लक्ष दिलं नाही. मागे बावनथडी प्रकल्प संघर्ष समितीच्या वतीनं आम्ही आंदोलन केलं तेव्हाही आम्हाला सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला पाणी देऊ म्हणून, पण या संघर्ष करता करताही 2 वर्ष लोटून राहिले. मागच्या वर्षी लोकसभेचे उपचुनाव होते त्यामुळे त्यांनी तात्काळ त्यांनी त्याचा फायदा घेण्याकरता लोकार्पण केलं पालकमंत्र्यांनी, पण पाणी 2 किंवा 3 महिन्याच्या व्यतिरिक्त पाणी आम्हाला मिळालेलं नाही. आजही 23 गावं पाण्यापासून वंचित आहेत, पाण्याचा खूप मोठा त्रास आम्हाला होत आहे.